नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामजंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अनैतिक संबंधाच्या संशयावरून 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पतीने पत्नीचा धारधार कुऱ्हाडीने झोपेतच केला खून। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील घटना। भोकरदन सिल्लोड शहरासह तालुक्यात महिन्याभराच्या विश्रांतीनंतर गुरुवार रोजी सर्वदूर पावसाने लावली हजेरी। शेतकरी राजा तुर्तास तरी सुखावला। सोयगाव येथे बुधवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमाने उत्साहात साजरा। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये बुधवार रोजी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे स्वातंत्र्य दिनी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अण्णा जिवरग यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने झाली निवड। आणि श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी सिल्लोड तालुक्यातील आमसरी परिसरातील प्रसिद्ध अंबऋषी संस्थानातील महादेव मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। अनैतिक संबंधांच्या संशयावरून 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पतीने पत्नीचा धारदार कुऱ्हाडीने झोपेतच खून केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे घडली आहे। अनैतिक संबंधाच्या संशयावरून देऊळगाव बाजार येथे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पतीने पत्नीचा धारदार कुऱ्हाडीने झोपेतच खून केल्याची घटना घडली असून मुख्य आरोपी रवींद्र साहेबराव बनकर फरार आहे, तर पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की रवींद्र साहेबराव बनकर याचा विवाह दिगाव तालुका कन्नड येथील सूर्यभान सुनसुंदरे यांची मुलगी मंगलाईच्या सोबत मोठ्या थाटामाठात झाला। सर्व काही सुरळीत सुरू होतं। त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला। मात्र मागील काही दिवसापासून रवींद्र पत्नी मंगलाच्या चरित्रावर संशय घेत होता, त्यामुळे त्याच्यामध्ये वारंवार खटके उडत होते। मंगलाचा खून करण्याची तो संधी शोधत होता, मात्र काहीतरी विघ्न यायची। अखेर 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पत्नी गाढ झोपेत असताना धारदार कुऱ्हाडीने मानेवर घाव घालून तिला ठार मारलं आणि आरोपी फरार झालाय। बुधवार रोजी सकाळी मंगलाची माहेरची मंडळी 7 वाजता देऊळगाव बाजार येथे दाखल झाली आणि जोपर्यंत आरोपीला अटक करून येथे आणत नाही तोपर्यंत प्रेत हलू देणार नाही असा पवित्रा घेतला। मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळत प्रेत सिल्लोड येथे शवविच्छेदन करून देऊळगाव येथे माहेरच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले। एकीकडे स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू होती, तर याच दिवशी नागपंचमीचा सण होता। मात्र या घटनेनं संपूर्ण गावात सन्नाटा पसरला होता। या प्रसंगी घटनास्थळाला पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। मयत मंगलाबाईचे वडील सूर्यभान सुनसुंदरे यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कलम 302, 498, 504, 506, 38 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत मंगलाचे सासरे साहेबराव रामराव बनकर, सासू लंकाबाई साहेबराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर, जाऊबाई शीतल साहेबराव बनकर आदी आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी रवींद्र साहेबराव बनकर हा फरार आहे। वृत्तप्रतिनिधी राजू बनकर, आमठाणा। भोकरदन शहरासह तालुक्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवार रोजी सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं दुःखी झालेला शेतकरी तुर्तास तरी सुखावल्याचं चित्र दिसून येत आहे। महिन्याभराच्या विश्रांतीनंतर भोकरदन शहरासह तालुक्यात गुरुवार रोजी पावसाने हजेरी लावली। महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती, त्यामुळे खरीप हंगाम वाया जाणार असं बोललं जात असतानाच गुरुवारी सकाळीच पावसाची रिपरिप सुरू झाली। नंतर हळूहळू त्यात वाढ होत होती, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू होऊन सरासरी ओलांडून यावर्षी पीक परिस्थिती चांगली राहील अशी भविष्यवाणी हवामान खात्याने तसेच काही बोंदूबाबांनी वर्तवली होती। त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या थोड्याफार पावसावर खरीपाची पेरणी उरकली। काही ठिकाणी बऱ्यापैकी तर काही ठिकाणी रिमझिम पावसावरच कसेबसे पिकं तग धरून राहिली। आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी राहिला, परंतु तब्बल महिनाभरात पाऊस गायब झाला। खरीपाच्या मका, कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरीसह सर्वच पिकांनी अक्षरशः माना टाकल्या होत्या। मका पिकाची अवस्था तर फारच बिकट झाली होती। दरम्यान गुरुवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी भल्या पहाटेच पावसाने सुरुवात केली व खरीप हंगाम वाया जाता जाता वाचला असं म्हणावं लागेल। आजच्या पावसानं काहीतरी हाती लागेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा निर्माण झाली आहे। गुरुवारी झालेल्या पावसाने खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं असलं तरी अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे, कारण पिण्याच्या पाण्यासाठी गावागावात आजही मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तसेच
भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारं जुई धरण कोरडं ठाक पडलंय. वृत्त प्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. सोयगाव येथे बुधवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सोयगाव शहरासह तालुक्यामध्ये बुधवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान सोयगाव येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये उपनगर अध्यक्षा मंगलाबाई कृष्णा राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्याधिकारी सचिन तामखंडे, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, नगरसेवक योगेश पाटील, योगेश मानकर, युवराज आगे, भगवान इंगळे, भागवत गायकवाड, लतीफ शहा, मनीषा चौधरी, छायाबाई काठोले, वंदनाबाई बनकर, वर्षा मोरे, शोभा मोरे, अनिता तडवी, सुलताना देशमुख, सुनील तिडके, संतोष बुडखे, राजेंद्र जावळे, श्री महाजन, कृष्णा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र काळे, राजेंद्र आहिरे, मंगेश सोहनी, संदीप चौधरी, वसंत बनकर, दिलीप देसाई, रतन परदेसी, सुनील काळे आदींसह शहरवासियांचीही उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे बुधवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये चेअरमन श्रीरंग काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गजानन दूध डेअरीमध्ये सुभाष साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गावातील जिल्हापरिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक डी एम देशमुख यांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून देशभक्तीपर गीते गाऊन आपला सहभाग नोंदवला. यावेळी सोसायटीचे चेअरमन डॉक्टर दिनेश साळवे, उपसरपंच बाबूराव काकडे, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, शालेय अध्यक्ष प्रकाश काकडे, उपाध्यक्ष रामेश्वर साळवे, कौतिक साळवे, बाळू साळवे, शिक्षक कृष्णा सपकाळ, उस्मान महिमूब, उत्तम दौड, हेमंत बांगरे, रामदास संतुके, संतोष दाभाडे, मीरा मुरकुटे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, वांगी बुद्रुक. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र्यासह परिसरात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये बुधवार रोजी ध्वजारोहण करण्यात येऊन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये बुधवार रोजी ध्वजारोहण कार्यक्रमासह स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणामधून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण गावामधून ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, अर्धा रुपया चांदी का, सारा देश गांधी का अशा प्रकारच्या घोषणा देऊन परिसर देशभक्तिमय करून टाकला होता. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीनं ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध नेत्यांच्या व श्रद्धा मोरे या विद्यार्थिनीने साकारलेल्या भारत मातेच्या वेशभूषेनं फेरीची शोभा वाढवली. मुख्य ध्वजारोहण ठीक 8 वाजता येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केले. शालेय कमिटीचे अध्यक्ष शंकर मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक वाय वाय खान, ग्रामसंसद कार्यालयामध्ये सरपंच लताबाई चंदनसिवे, सहकारी सोसायटी कार्यालयामध्ये चेअरमन अशोक गुळवे, मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विष्णू पालुतकर, नाथ इंग्रजी शाळेमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण बँकेमध्ये शाखाप्रमुख दिनेश सातपुते, आयुर्वेद दवाखान्यामध्ये डॉक्टर नीलकंठ चव्हाण, पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर धनंजय महाजन, तसेच इंद्रगढी व एकता प्राथमिक शाळेमध्ये सरपंच लताबाई चंदनसिवे, जोगेश्वरी महाविद्यालयात माजी सैनिक रघुनाथ मोरे, मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक शेख इब्राहिम, नॅशनल मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापक संदीप सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणासाठी सरपंच लताबाई चंदनसिवे, उपसरपंच पुंडलिकराव मोरे, मंगलाबाई लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, चेअरमन अशोक गुळवे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे, रघुनाथ मोरे, रामचंद्र मोरे, अक्रम देशमुख, किरण मोरे, आनंदा मोरे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दादाराव गाडवे होते. ज्येष्ठ नागरिक, बालरोग,
सिकलसेल तपासणी करण्यात आली. यामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विकास गोठवाल, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शेखर दोड, डॉक्टर किरण सोनवणे, पालोद आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन वाघ, नरेश पिंगाळकर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रकाश बिरारे, विनोद पालुदकर, कैलास तापरे, राजेश उमेरिया, अनिल दुतोंडे, दीपक काटकर, ललित जैन आदींनी 250 रुग्णांची तपासणी केली. वृत्तप्रतिनिधी राजू तौंगल, रहिमाबाद. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील समाजसेवक पी एम डहाके यांना आदर्श माळी युवक मंडळाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आदर्श माळी युवक मंडळाचा समाजभूषण पुरस्कार पिशोर येथील पी एम डहाके यांना प्रदान करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्हा गुणवंत विद्यार्थी व समाजभूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये पिशोर येथील समाजसेवक पी एम डहाके यांना हा पुरस्कार देण्यात आला. औरंगाबाद आदर्श माळी या संस्थेचा 2018 वर्षीचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम अतिशय सुरेख व दैदिप्यमान झाला. समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकचे उद्योजक चंद्रकांत बागुल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल सावे, अप्पर सचिव नवनाथ वाड, कन्नड येथील नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र धनवई, सचिव काळोबा डहाके आदी उपस्थित होते. या वर्षीचा झिरेमाळी समाजभूषण पुरस्कार पिशोर येथील ज्येष्ठ समाजसेवक पी एम डहाके यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. तर पिशोर येथील 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचं कौतुकही करण्यात आलं. यामध्ये तृप्ती मोकासे, श्रद्धा मोकासे, पवन नवले, वैभव डहाके, मनाली गवळी, रवींद्र हरणकाळ, कीर्ती मोकासे, चंद्रशेखर डहाके, भक्ती कोल्हे, प्राजक्ता कोल्हे, आरती मोकासे, आशिष मोकासे, पल्लवी मोकासे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. वृत्तप्रतिनिधी अमोल मुरसकर, पिशोर. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अण्णा जिवरग यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत अण्णा जिवरग यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सरपंच नंदाबाई गणपत फुके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत अनेक विकास कामांचे ठराव घेण्यात आले. यावेळी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आलं. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बाद न होता तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच ज्ञानेश्वर वाहटुळे यांनी अध्यक्षपदासाठी अण्णा जिवरग तर उपाध्यक्षपदासाठी मधुकर फुके यांचं नाव सुचवलं. या नावांना चेअरमन सुखदेव जिवरग यांनी अनुमोदन दिलं. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष अण्णा जिवरग व उपाध्यक्ष मधुकर फुके यांचा ग्रामसेवक संजय काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पाराव जिवरग, दत्ता फुगे, पोलीस पाटील राजू दगडघाटे, दत्तू जिवरग, ग्रेमक भानुसे, राजू जिवरग, जगन जिवरग, पंढरीनाथ फुके, नारायण जिवरग, अप्पा फुके, ज्ञानेश्वर जिवरग, भगवान जिवरग, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जिवरग टाकळी. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना साम्राज्य सेवा भावी संस्थेच्या वतीनं शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिकच वाढत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा हातभार लागावा या हेतून सामाजिक बांधिलकी जपत स्वतंत्र दिनाचं औचित्य साधून मंगळवार रोजी साम्राज्य सेवाभावी संस्थेने होतकरू गरीब गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप केलं. सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील साम्राज्य सेवाभावी संस्था यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा व नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय बाळापूर तसेच महात्मा फुले विद्यालय अजिंठा, नॅशनल मराठी विद्यालय पिंपळदरी येथील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार संजय सोनवणे, अजिंठ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर, संस्थेचे अध्यक्ष देविदास कल्याणकर यांच्या हस्ते 151 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य सुभाष निंभोरे, विशाल निंभोरे, विनोद जयस्वाल, सरपंच तेजराव निंभोरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश पनकर, विजय वानखेडे, राजेंद्र काळे, अजित सेकडे, श्री झलवार, श्री जयभाय आदींची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. श्रावण मासाच्या निमित्तानं फुलंब्री येथील महादेव मंदिर परिसरामध्ये भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रावण महिन्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रावण महिन्यात अनेक भक्तांकडून धार्मिक ठिकाणी अन्नदानही करण्यात येतं. त्यात महादेव मंदिराला श्रावण महिन्यात या महिन्यात अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये अन्नदान करून भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येतं. श्रावण मासानिमित्त फुलंब्री येथील वरच्या विशीजवळ भाविक भक्तांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरील मंदिरामध्ये सोमवार रोजी रुद्राभिषेक करून भंडाऱ्याची सुरुवात करण्यात आली. अशोक इनामदार, लक्ष्मण राऊत, नंदकुमार हापत, शिवनाथ जाधव, संजय वाघ, बाबा गंगावाणे यांच्यासह सहकाऱ्यांनी सदरील भंडाऱ्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत फुलंब्री. श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी सिल्लोड तालुक्यातील आमसरी परिसरातील प्रसिद्ध अंबरुषी संस्थानातील महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अजिंठा डोंगररांगाच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अंबरुषी देवस्थानला नेहमीच मराठवाडा खान्देश विदर्भातून भाविकांचा ओघ सुरू असतो. मात्र श्रावण मासामध्ये भाविकांचं प्रमाण वाढतं. येथे महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच महाप्रसादाचंही आयोजन सुरू असतं. पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सोमवार रोजी सुरू होते. यामध्ये हरिनामासह अभिषेक भजन कीर्तन तसेच गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिला सोमवार असल्यानं भाविकांची दर्शनासाठी गर्दी होईल. सर्वांचं व्यवस्थित दर्शन व्हावं याकरिता आमसरी संस्थानाच्या वतीनं योग्य नियोजन करून पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली होती. व्यावसायिकांनी आपली दुकाने व्यवस्थित लावता आली, त्यामुळे भाविकांना दर्शनही व्यवस्थित घेता आलं. ग्रामस्थांनी मंदिराच्या वतीने नियोजनासाठी जागोजागी स्वयंसेवक उभे केले होते. अंबरुषी महादेव मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. वृत्तप्रतिनिधी उल्हास सेजवळ, अजिंठा. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. अनैतिक संबंधाच्या संशयावरून 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पतीने पत्नीचा धारधार कुऱ्हाडीने झोपेतच केला खून. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील घटना. भोकरदन सिल्लोड शहरासह तालुक्यात महिन्याभराच्या विश्रांतीनंतर गुरुवार रोजी सर्वदूर पावसाने लावली हजेरी. शेतकरी राजा तुर्तास तरी सुखावला. सोयगाव येथे बुधवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमाने उत्साहात साजरा. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये बुधवार रोजी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे स्वातंत्र्य दिनी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अण्णा जिवरग यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने झाली निवड. आणि श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी सिल्लोड तालुक्यातील आमसरी परिसरातील प्रसिद्ध अंबरुषी संस्थानातील महादेव मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.